तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी दुसरा एक व्हिडिओ पाहणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेल की आज आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, जेंडर. काय आहे जेंडर? आता जेंडर म्हणजे काय ते तुमच्या लक्षात यायला लागले. जेंडर म्हणजे लिंग. नाम आलं की त्याचं लिंग आलं, नाम आलं की काय आलं त्याचं लिंग आलं. आता नामाचे लिंग, नामाचे लिंग जर तुम्ही विचार केला तर नामाच्या लिंगामध्ये आपल्याला काही प्रकार पडतात. बघा या ठिकाणी काही प्रकार दिसत आहेत तुम्हाला. इंग्रजीत लिंगाचे या ठिकाणी चार प्रकार आहेत. कोणते कोणते? मास्कुलाइन जेंडर, त्याच्यानंतर आहे फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर आणि लास्ट आहे न्यूटर जेंडर, राईट. तर या ठिकाणी तुम्ही बघा, मॅन असेल तर आपण त्याचं या ठिकाणी वुमन केलेलं आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी टीचर आहे हे कॉमन जेंडर आहे, म्हणजे मास्कुलाइन आहे नाही फेमिनाइन आहे नाही. म्हणजे जे मास्कुलाइन मध्ये येत नाही फेमिनाइन मध्ये येत नाही ते काय असतं, त्या ठिकाणी कॉमन जेंडर असतं. तसं बॅट आहे, ठीक आहे. तसं हजबंड आणि वाईफ आहे, हजबंड आणि वाईफ. हजबंड या ठिकाणी काय येणार आहे, मास्कुलाइन जेंडर येणार आहे. आणि वाईफ काय येणार आहे तर या ठिकाणी फेमिनाइन जेंडर येणार आहे. स्टुडंट, बरोबर. स्टुडंट, स्टुडंट म्हणजे काय? विद्यार्थी. विद्यार्थी या ठिकाणी काय असू शकतो, मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते, म्हणून इट इज अ कॉमन जेंडर. आणि दुसरा एक शब्द आहे बुक, ठीक आहे. काही पुल्लिंगी आपल्याला मास्कुलाइन आणि स्त्रीलिंग फेमिनाइन नामे आपल्याला वेगळ्या प्रकारे तयार करता येतात विद्यार्थी मित्रांनो. तर ते आता आपण या ठिकाणी बघूया. बघा लक्षात घ्या की आपल्याला जेंडर हे पाठ करावं लागतं. बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला जेंडर विचारलं जातं आणि जेंडर जेव्हा परीक्षेमध्ये विचारलं जातं तेव्हा आपण त्याची सराव या ठिकाणी चांगला करायला पाहिजे. बॉय मुलगा, तर बॉय पासून आपण गर्ल, राईट. जेंटलमॅन लेडी, त्याच्यानंतर लॉर्ड लेडी, हिरो हिरोईन असं आपण म्हणतो. किंवा हार्ट, या ठिकाणी हर्ट म्हणजे दिलेलं आहे नर हरिण. आणि रो आपण काय म्हणतोय, रो मादी हरिण. बॅचलर स्पिनिस्टर. विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न खूप स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेला. बॅचलर स्पिनिस्टर, हॉर्स मेयर हाही विचारला गेलेला आहे बऱ्याच याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा, सातत्यानं तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही या ठिकाणी माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्ही हे वहीमध्ये सुद्धा लिहित चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे समजायला काय होईल सोपं जाईल. आणि लक्षात, बक असेल तर या ठिकाणी तो असतं त्याला आपण काळवीट म्हणतोय. तसा हजबंड असेल तर त्या ठिकाणी काय असणारे, वाईफ असणारे. बुल त्या ठिकाणी बुल ताऊ असणार आहे. तर या ठिकाणी ग्रेट अंकल, ग्रेट आंट आहे, बरोबर. सर आपल्याला दिलेला आहे. चौकीदार तर असरस, आहे की नाही. किंग असेल तर क्वीन. ब्लूक असेल तर हेपर. हा शब्द थोडासा नवीन आहे, हेपर म्हणजे काय, गाय. आणि मॅन वुमन, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचं जेंडर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आणखीन काही जेंडरचे उदाहरण तुम्हाला आहेत तर सीझर, या ठिकाणी सीझर आहे. तर थोडासा हा प्रकीय भाषेतून आलेला शब्द आहे. सीझर, सीझरीना, मॉन्क, नन, त्याच्यानंतर कोल्ट. कोल्ट पासून आपण बोलतो फिल्ली, काय म्हणतोय फिल्ली. नेप्यू निस, डॉग बीच. डॉग काय असणार आहे, बीच. रॅम यू, जर तुम्हाला माहिती आहे रॅम आहे तर त्याला आपण यू तयार केलेला आहे. त्याच्यानंतर स्टॅग असेल तर स्टॅग पासून काय होणार आहे, तर डक होणार आहे. प्रिस्ट पासून प्रिस्टेस. पण काही शब्दाला या ठिकाणी काय लावलं जातं, ई डबल एस लावल्या जातं. काय लावलं जाईल, ई डबल एस लावून त्याचे शब्द तयार केले जातात. जसं प्रॉफिट असेल तर प्रॉफिट्स, प्रॉफिटेस. स्टीवर्ड असेल तर स्टीवर्डेस. ऍक्टर असेल तर ऍक्ट्रेस, ठीक आहे. बेनिफिक्टरेस, बेनिफॅक्ट्रेस. इनकाउंटर, इनकाउंटरेस. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे कंडक्टर. आता तुम्हाला सर्वांचा परिचयाचा शब्द आहे कंडक्टर. कोणता आहे कंडक्टर? तर कंडक्टरेस. बघा लक्षात घ्या, हंटर, हंटरेस. हंटर म्हणजे शिकार, शिकारी. असे शब्द सातत्याने तुम्हाला वाचावे लागते. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही येणार नाही. वाचाल तर वाचा, नाही तर काही कुठल्याही गोष्टी आपल्याला समजणार नाही येत. इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रक्टरेस, राईट. त्याच्यानंतर आहे आणखीन थोडेसे वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. ड्रोन म्हणजे बी, ड्रोन बी. लॉयन, लॉयनेस, बरोबर. मॅनेजर, मॅनेजरेस. मेयर, मेयरेस. जायंट, जायंटेस, आहे की नाही. द स्वॅन, स्वॅन आपण म्हणतो. त्याचं नायम होतं टॉम असेल. टॉम, तर टॉमचं तुमचं काय होणार आहे, या ठिकाणी क्वीन होणार आहे. त्याचं बोअर असेल, बोअरचं काय होणार सो. आणि फायन्सी, आता तुम्हाला माहिती आहे फायन्सी, फायन्सी याला फायन्सी आपण म्हणतोय. आणि लॅड, लॅड म्हणजे मुलगा, लास मुलगी. त्यानंतर स्टीवर्ड, स्टीवर्डेस. हिज काउंट, हिज काउंटेस. निग्रो, निग्रेस. अबॉट, अबॅस. आणि प्रिन्स, प्रिन्सेस, राईट. आणि सॉन्गस्टर, सॉन्गस्ट्रेस. असे आपल्याला शब्द त्या ठिकाणी सातत्याने लक्षात ठेवावे लागतील, जेणेकरून तुम्हाला हा भाग समजायला सोपा जाईल. आता बघा या ठिकाणी आणखीन काही शब्द आहेत. टेम्प्टर, टेम्प्ट्रेस. वॉटर, वॉटरेस. गॉड, गॉडेस. असं आपण शब्द पाठ करू शकतो. फाउंडर, फाउंड्रेस.
त्याच्यानंतर ग्रँडफादर, आता ग्रँडफादर माहित आहे ग्रँडमदर असेल तर पीकॉक पी हेन, पण लक्षात घ्या काही शब्द जोड शब्द असतात, जसे पी कॉक हा शब्द जोड आहे म्हणून कॉकचा आपल्याला या ठिकाणी मुख्य शब्द शोधावा लागतो, म्हणून त्याला आपण म्हणायचं पी हेन, काय म्हणायचं पी हेन, गंता शब्द वापरणार आपण पी हेन। तसं इथं स्टेप फादर दिलेला आहे तर आपण त्या ठिकाणी स्टेप फादर, स्टेप त्या ठिकाणी आपल्याला स्टेप मदर म्हणावं लागणार आहे, सावत्र आई सावत्र वडील हे की नाही, तसा स्टेप ब्रदर असेल तर स्टेप सिस्टर असणार आहे, म्हणजे मुख्य शब्दामध्ये आपल्याला बदल करावा लागतो। तसं सन इन लॉ आहे तर डॉटर इन लॉ आहे, तसा बिल्ली गोट आहे तर नॅनी गोट असेल, लक्षात पुढे आपण या ठिकाणी म्हणू शकतो मॅन सर्वंट असेल तर मेड सर्वंट आहे, जॅकॅस असेल तर जेनियस असेल, ब्राईड ग्रूम आहे तर ब्राईड आपण म्हणत असतो, हिरो आहे तर हिरोईन आहे, त्याच्यानंतर इनकाउंट आपल्याला पुढचा दिलेला एक्स्ट्रा एक्सपेक्टर नाही ना एक्सप्रेक्स, त्याच्यानंतर स्पोक्समॅन आणि स्पोक्सपर्सन असं दिलेलं आहे, स्पोक्समॅन स्पोक्सपर्सन स्पोक्स वुमन आणि स्पोक्स पर्सन असं आपण म्हणू शकतो। तर आता आणखीन एक ठिकाणी आपल्याला महत्वाचा शब्द आहे डक आहे, या ठिकाणी ड्यूक सॉरी ड्यूक आहे, तर ड्यूकचं काय येणार आहे डचेस, ड्यूकचं डचेस गव्हर्नेस मास्टर, मास्टर आपल्याला माहिती आहे मास्टर पासून मिस्ट्रेस तयार होतं, काय होतं मास्टर पासून मिस्ट्रेस, डॉन आपण म्हणतो डॉन, डॉन म्हणजे काय तर डोना, डॉन पासून काय होईल डोना, लक्षात डोना असा शब्द तयार होईल। त्याच्यानंतर डेअरी मॅन है ना डेअरी मॅन आपण म्हणतो डेअरी आणि डेअरी मॅन तर डेअरी मेड, कोणतं तयार होईल डेअरी मेड, तसं या ठिकाणी मिल्क मॅन मिल्क मेड, लँड लॉर्ड लँड लेडी असे शब्द तयार होईल। आता लक्षात घ्या की इंग्रजीमध्ये असे काही काही शब्द असतात की त्याला जेंडर थोडस बदलताना आपल्याला थोडं वेगळं लावा लागतं, ही गोट सी गोट, काय म्हणतो आपण ही गोट आणि सी गोट, ही आणि सी असं वापरावं लागतं, म्हणजे त्याला प्रत्यक्ष असे शब्द वापरलेले आपल्याला दिसत नाहीत। ओके म्हणून बुल काप असेल तर आपण सी का या ठिकाणी काय म्हणणार आहोत काऊ काप म्हणणार आहोत, फॉक्स असेल तर विक्सन असेल, हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे, खूप स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेला विक्सन। त्याच्यानंतर आहे इडो आहे इडोवर असेल तर आपण लव असेल तर बी लवड असेल, ऍडमिनिस्ट्रेक्स असेल तर ऍडमिनिस्ट्रेटर या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेक्स म्हणावं लागेल, चेअरमॅन असेल तर चेअरपर्सन आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल, तर असे अनेक शब्द तुम्ही या ठिकाणी लिहू शकता बरोबर। आता आपण या ठिकाणी जेंडर बद्दल काही नियम पाहणार, तर नियम म्हणलं की आपल्याला ते लक्षात ठेवावे लागतं बरोबर, कारण जेंडरचे नियम आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण लक्षात घ्या या भागावर तुम्हाला एरर सेंटेन्स विचारल्या जातात। आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलं की या ठिकाणी इंग्लिश ही तुम्हाला सविस्तर शिकावी लागेल, जर तुम्ही सविस्तर शिकली तरच तुम्हाला एरर करू शकता हे लक्षात, आणि इफ यू विल अंडरस्टँड द इंग्लिश डिटेल देन यू विल बिकम अ मास्टर इन इंग्लिश, ठीक आहे ना, तुम्हाला मास्टर होता येईल जर त्या ठिकाणी, आणि जर तुम्हाला इंग्रजीचं मधले हे जर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये नियम कळत नसतील तर मग अवघड आहे लक्षात। तर सर्वात महत्वाचं आहे आपल्याला ह्या गोष्टी सामान्यतः या ठिकाणी शालेय जीवनामध्ये ह्या शिकायला पाहिजेत, आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या हेतूनच आपण जर पाहायला पाहिजे तर बघा बऱ्याचदा जे निर्जीव घटक असतात आणि कमी असतात यांच्या बाबतीत कधी कधी मनुष्यत्वाचा आरोप केला जातो, कशाचा आरोप केला जाईल मनुष्यत्वाचा आरोप करून त्याच्या भूमिकेप्रमाणे त्याच्यासाठी पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी या ठिकाणी सर्वनामे वापरली जातात। आता ज्या नामातून ताकद सामर्थ्य हिंसा क्रूरता दाखवली जाते त्या नामासाठी आपण पुल्लिंगी सर्वनाम वापरणार आहोत, लक्षात ज्याच्यामध्ये नसतो है ना अशासाठी आपण नपुसकलिंगी वापरणार, काय वापरणार आहे तर नपुसकलिंगी वापरणार। बघा या ठिकाणी दर्शन सूर्याकडे पाहिल्यावर आपल्याला प्रकाश प्रखर असा प्रकाश दिसतो बरोबर, तसा या ठिकाणी स्टॉर्म इथं दिलेला आहे स्टॉर्म है ना, टाइम डेथ विंटर समर थंडर ओशन लव वॉर मायन असे अनेक शब्द हे काय दाखवतात तुम्हाला काय दाखवतील तर या ठिकाणी हे सर्व शब्द आपल्याला मास्कुलाईन जेंडर दाखवतात, काय दाखवतात मास्कुलाईन, कारण यांच्यात हिंसा आहे। तर मग या ठिकाणी या उदाहरणावरून तुमच्या लवकर लक्षात येईल द सन सेड हिज बीम्स, आता या वाक्यामध्ये द सन हे काय आहे हा एक शब्द आहे, आणि या ठिकाणी क्रूरता दाखवणारा शब्द दाखवतोय म्हणून हिज वापरलेला आहे, काय वापरलंय हिज, हिज म्हणजे काय तर या ठिकाणी आपण त्याचा काय वापरलेला आहे तर पजेसिव्ह केस वापरलेला आहे बरोबर। तर लक्षात घ्या डेथ ऑलवेज नोज हिज विक्टिम, हिज वापरण्यात आलेला आहे म्हणजे डेथला आपण हिज म्हटलेला आहे बरोबर, म्हणून मनुष्यत्वाचा त्याला आरोप केलेला आहे। द सन इज अ स्टार
पण या ठिकाणी नपुंसकलिंग वापरलेला आहे, सूर्याला एक घटक म्हटलेला आहे, निर्जीव घटक म्हटलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणत आहोत, इट इज व्हेरी हॉट, द सन इज अ स्टार, इट इज व्हेरी हॉट, म्हणजे इथे सर्वनाम वापरण्यात आलेलं आहे. बरोबर. आता तुम्हाला या ठिकाणी पुढचा एक भाग अतिशय महत्वाचा आहे लक्षात, तर तो भाग कोणता आहे, त्यात सजीवामध्ये या ठिकाणी सजीवाचे गुणधर्म दर्शवल्यास, आता सजीवाचे गुणधर्म दर्शवल्यास कोमलता असेल, मोहकता असेल, न्याय असेल, या ठिकाणी अवधार्य असेल, सौंदर्य असेल, असे अनेक काय असतात सजीवाचे गुणधर्म असतात. आता हे गुणधर्म कशा कशामध्ये असतात, दमून आहे, द अर्थ आहे, बरोबर, ऍटम असेल, नेचर असेल, लिबर्टी असेल, अशा अनेक शब्दामध्ये आपल्याला हे गुणधर्म दिसतात. जसं चॅरिटी, फेथ, नेशन, फेम, मॉडेस्टी, प्राईड आणि ट्रुथ याच्यामध्ये आपल्याला हे गुणधर्म दिसतात. आता उदाहरणावरून तुमच्या लवकर लक्षात येईल. बघा, द मून हॅड हिडन, आता या ठिकाणी द मून हॅड हिडन, द मून हा झाला आपला सब्जेक्ट आणि हॅड हिडन हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पण हर फेस, आपण काय म्हणतो इथे, हे हर फेस आपल्यासाठी महत्वाचं आहे. हर म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय वापरण्यात आलेले, पॉझिटिव्ह केस वापरण्यात आले, हर फेस बिहाइंड द क्लाउड, मून, द मून हॅड हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हर वापरण्यात आलेलं आहे, म्हणजे चंद्राबद्दल काय वापरलं, हर वापरलेलं आहे. आणि स्प्रिंग हॅज हिज ओन ब्युटी, म्हणजे स्प्रिंग हॅज हिज ओन ब्युटी, हॅज आपण या ठिकाणी स्प्रिंग बद्दल हिज वापरलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे सुद्धा जेंडर काय आहे, आपल्याला कोणतं जेंडर दिसतं, फेमिनाईन जेंडर दिसतं. ओके, आता बघा लक्षात घ्या, दुसरा एक नियम आहे, महत्वाचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, ए वुमन या शब्दाचा वापर आपण या ठिकाणी लिंग दर्शवण्यासाठी करतो, बरोबर, आणि लेडी या शब्दाचा वापर त्या समाजातील त्या स्त्रीचं अस्तित्व किंवा त्या समाजातील त्या स्त्रीचं स्थान दर्शवण्यासाठी केला जातो. पण एखादा स्त्रीचा आपल्याला प्रत्यक्ष संबोधण्यासाठी आपण मॅडम या शब्दाचा वापर करतो. कशाचा, मॅडम या शब्दाचा वापर करतो. आता तुम्हाला तीन शब्द कळाले असतील, वुमन, लेडी आणि मॅडम. हे उदाहरण बघा, या उदाहरणावरून लवकर लक्षात येईल. देअर इज अ वुमन, आपण म्हणाल देअर इज अ वुमन म्हणजे काय दाखवलं आपण या ठिकाणी, या वुमन या शब्दावरून आपण त्या स्त्रीची या ठिकाणी फक्त लिंग दाखवलेले, बरोबर. तर हॅव यू स्टोलन द पर्स, हॅव यू स्टोलन इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलाय, यस नो टाइप क्वेश्चन आहे, पण हॅव यू स्टोलन द पर्स ऑफ दिस लेडी, या लेडीचा तू या ठिकाणी पर्स चोरलेला आहे का असा आपण प्रश्न म्हणालेलो, म्हणजे या ठिकाणी लेडी हे समाजातील स्थान वापरलेलं आहे. पण मे आय कम इन मॅडम, मे आय कम इन मॅडम, तर मॅडमला आपण या ठिकाणी संबोधण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण या ठिकाणी त्याचा संबोधण्यासाठी शब्द वापरतो, बोलवण्यासाठी वापरतो, तेव्हा त्याला मॅडम असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक दुसरा शब्द आहे, तोही महत्वाचा आहे नियम, तर कमिटी ज्युरी, कमिटी ज्युरी आणि असेंब्ली असेल किंवा फॅमिली असेल, अशा शब्दामध्ये जर एक वाक्यता असेल, यांच्यामध्ये जर एक वाक्यता असेल, तर आपण एकवचनी नपुंसकलिंगी या ठिकाणी काय करतो, सर्वनाम वापरत असतो, म्हणजे इथचा आपण वापर करतो, ठीक आहे. पण बघा लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला दिसेल द ज्युरी हा शब्द वापरलेला आहे, याच्यात एक वाक्यता आहे, तर काय आहे, अननिमसली गिव्ह इट्स डिसिजन, म्हणजे त्यांनी त्यांचा डिसिजन दिला आहे ज्युरीनं, ठीक आहे. पण द टीम इज स्ट्रॉंग, आता टीम कशी आहे, याच्यात एक वाक्यता दाखवलेली आहे, स्ट्रॉंग आहे, कशी मजबूत दाखवलेली आहे, म्हणून याला आपण या ठिकाणी काय वापरलेलं आहे, द टीम इज स्ट्रॉंग, म्हणून याच्यानंतर द टीमच्या नंतर आपण एक वचनी काय वापरले, क्रियापद वापरलेलं आहे. परंतु पण करेल कधी कधी हे जे काही तुम्हाला टीम, असेंबली, कमिटी, ज्युरी याच्यामध्ये एक वाक्यता नसते, तेव्हा आपण अनेक वचनी क्रियापद या ठिकाणी वापरत असतो आणि सर्वनाम सुद्धा आपण दे, देम, देअर अशा प्रकारे वापरत असतो. आलं लक्षात. मग आता जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लवकर लक्षात येईल, द ज्युरी वेअर डिवायडेड ऑन देअर डिसिजन, द ज्युरी हा झाला सब्जेक्ट, वेअर आपण या ठिकाणी काय वापरलेलं आहे, वेअर, तर या ठिकाणी सहकारी क्रियापद आहे, अँड डिवायडेड देअर डिसिजन, देअर हा जो शब्द आहे तुमचा, तो या ठिकाणी पॉझिटिव्ह केस आपण या ठिकाणी वापरलेला आहे. पण द ज्युरी आपण या ठिकाणी अनेक वचनी म्हणून वापरले, कारण त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाहीये, राईट. तर पुन्हा दुसरा एक शब्द आहे, द कमिटी डिस्कस द मॅटर विदाऊट लिव्हिंग देअर सीट्स, विदाऊट लिव्हिंग, आता इथं सुद्धा मॅटर या ठिकाणी त्यांचा सीट सोडल्याशिवाय काही घटना घडलेली नाहीये, म्हणून या ठिकाणी देअर वापरलेला आहे, बरोबर.
आणि द टीम आर फाइटिंग अमॉंग देमसेल्स. आता द टीम बद्दल आपण देमसेल्स वापरलेला आहे. देमसेल्स हे सुद्धा या ठिकाणी प्रोनाऊन आहे, बरोबर. तर आपण या ठिकाणी कोणतं प्रोनाऊन म्हणत असतो? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असं म्हणतो. म्हणून द टीमच्या नंतर आर वापरले, कारण अनेक वचनी आहे, कारण का एक वाक्यता त्यांच्यामध्ये नाहीये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजत असेल अशी माझी अपेक्षा आहे की तुम्हाला या ठिकाणी हा भाग समजायला पाहिजे, कारण हा भाग खूप महत्वाचा आहे. आता बघा, आणखी एक नियम आहे, लहान मुलं असतात, छोटी छोटी मुलं असतात, छोटछोटाले प्राणी असतात, यांच्यासाठी आपण नपुंसकलिंगी वापरत असतो. परंतु लहान मुलाचं लिंग तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी शब्द वापरू शकता. आता बघा या ठिकाणी द डॉग इज बार्किंग. आता आपण लिहिलेले द डॉग इज बार्किंग, कुत्रा भुंकत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पण टेक इट आउट आहे, त्या कुत्र्याला बाहेर न्या, म्हणजे छोटासा कुत्रा आहे, तो भुंकत आहे, म्हणून त्याला इज वापरलेला आहे. आपल्याला त्याचं लिंग माहित नाही. द चाइल्ड वॉज अ गर्ल. आता या मुलीचं लिंग माहित आहे आपल्याला, म्हणून तिला आपण गर्ल म्हणालो होतो. शी वॉज व्हेरी ब्युटिफुल, म्हणून या ठिकाणी त्या मुलीबद्दल आपण सर्व नाम काय वापरलं? शी वापरलेलं आहे. लक्षात, तर बघा, लक्षात घ्या, अशा प्रकारे माहिती असेल तर आपण शी वापरू शकतो, माहिती नसेल ती इट वापरू शकतो. पण नर जातीच्या या ठिकाणी पुल्लिंगी न मानतात, ना, व पुल्लिंगी एक वचनी सर्वनाम ही वापरतात. तर मादी जातीसाठी आपण सर्वनाम सी वापरत असतो. बघा, ही इज ठीक आहे ना, ही इज हर हजबंड, म्हणजे तो तिचा पती आहे, राईट. आणि शी इज अ गर्ल या ठिकाणी आपण सी वापरलेलं आहे मुलीसाठी, बरोबर. म्हणून या ठिकाणी जर पुल्लिंगी असेल तर पुल्लिंगी वापरा, स्त्रीलिंगी असेल तर स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द तुम्ही काय करू शकता? वापरू शकता, जसं तुम्हाला या ठिकाणी ठरवता येईल तशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक नियम आहे, नियम खूप महत्वाचे आहेत. तर छोटे प्राणी असतात, पक्षी असतात, यांच्यासाठी इट सर्वनाम वापरलं जातं. पण जर त्या मोठ्या प्राण्यांचं तुम्हाला या ठिकाणी लिंग माहिती असेल तर मोठ्या प्राण्यांसाठी सुद्धा आपण इट वापरू शकतो. पण लिंग जर माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी मादी आहे का या ठिकाणी नर आहे हे जर तुम्हाला माहिती असल्या तुम्ही ही किंवा सी सुद्धा वापरू शकता. तर बघा, या ठिकाणी उदाहरणं दिलेले तुम्हाला मी काही, तर इट इज अ डॉग, या ठिकाणी हा कुत्रा आहे असं म्हणाल तो पण, आणि इट इज अ बीच, या ठिकाणी कुत्री आहे, पण इट इज अ क्रो, इट इज अ क्रो, आपण त्याला इट वापरलंय, काय केलंय? इट वापरलंय. पण बघा, दुसरं एक उदाहरण आहे, अन एलिफंट वॉज ड्रिंक स्टँडिंग विथ हर काप. या ठिकाणी एलिफंट बद्दल आपण काय वापरलंय? हर काप वापरण्यात आलेलं आहे, बरोबर. आता बघा, लक्षात घ्या, आणखीन एक हे सर्वनाम आपल्याला ते सर्व महत्वाचं आहे. देशाचा या ठिकाणी उल्लेख तुम्हाला आपण जर सांस्कृतिक अर्थानं, भौगोलिक, आपण आर्थिक अर्थानं आणि राजकीय अर्थानं जर केला असल्यास आपण काय वापरू शकतो? सी वापरतो. आणि जर भौगोलिक अर्थाने केला असेल तर आपल्याला ही या ठिकाणी इट वापरता, या ठिकाणी काय वापरता येईल? तर इट वापरावं लागतं, राईट. तर बघा, इंडिया हॅज हर ओन कल्चर. आता या ठिकाणी कल्चर सांस्कृतिक अर्थाने भारताचा उल्लेख केलाय, म्हणून आपण काय म्हणतो? इंडिया हॅज हर ओन कल्चर, हर इंडियाच्या नंतर आपण हर वापरलेला आहे, राईट. आणि इंडिया इट इज अ बिग पीस ऑफ लँड ठीक आहे ना, तर त्या ठिकाणी पीस ऑफ लँड असा वापरण्यात आलेला आहे, म्हणून आपण काय वापरलं? इट वापरलेलं त्या ठिकाणी आहे. आता तुमच्या लक्षात असं येत असेल की भौगोलिक अर्थानं वापरल्यानंतर काय वापरायचं. आता दुसरा एक नियम दिलाय बघा, सामान्य लिंग पुल्लिंगी मानावे, सामान्य लिंग पुल्लिंगी मानावे, परंतु लिंग माहिती असल्यास मात्र पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी आपण या ठिकाणी वापरू शकतो. आता तुम्हाला मी सांगितलं होतं सुरुवातीला, टीचर आणि डॉक्टर यांचं लिंग आपल्याला माहिती नाहीये. आता टीचर, आपण टीचर म्हटलं की आपल्याला लक्षात येत नाही कोणीचं टीचर, तर टीचर जर आपल्याला माहिती असेल या ठिकाणी पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे तर आपण ही किंवा शी वापरू शकतो. ही इज माय टीचर, शी इज माय टीचर, आता आपण असे म्हणू शकतो ही इज अ डॉक्टर, सी इज अ डॉक्टर, अशा प्रकारे या अर्थाने तुम्ही वापरू शकता. तर बघा, लक्षात घ्या, द डॉक्टर केम लेट आणि डिडंट ही. आता या वाक्यामध्ये तुम्हाला असं दिसेल द डॉक्टर हा आपला सामान्य लिंग आहे, आणि केम या ठिकाणी आपण काय वापरलेला आहे? तर तुम्हाला असं दिसत असेल की केमचा काळ कोणता आहे? सिम्पल पास्ट टेन्स आहे. आणि यानंतर येणार
या ठिकाणी आपण काय केलेला आहे कॉमा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर डिडंट ही केलेला आहे म्हणजे क्वेश्चन टॅग करण्यात आलेला आहे म्हणून डिडंट ही म्हणजे द डॉक्टरचं लिंग आपल्याला कळालेलं आहे तर ही या ठिकाणी सर्वनाम वापरण्यात आले दुसरे या ठिकाणी आहे द टीचर ब्राउट हर कार डिडंट सी या ठिकाणी काय करण्यात आले डिडंट सी म्हणून सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून आपण डिडंट सी वापरलेला आहे आता लक्षात घ्या पाळीव जनावर असतात आपल्या घरी तुमच्याकडे असतील पाळीव जनावर आहेत का सर्वांकडे पाळीव जनावर कोणकोणते पाळीव जनावर असतात बघा कॅट असते डॉग असते हॉर्स असतो यांच्यासाठी स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी शब्द आपण प्रयोग करू शकतो आता तुम्ही गोष्टीमध्ये पाहत असताल ही सी चा वापर केलेला असतो तर युअर डॉग हॅज लॉस्ट हिज सेन्स काय युअर डॉग हॅज लॉस्ट हिज सेन्स असं आपण या ठिकाणी म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व नियम या ठिकाणी लक्षात आले असतील तर हे जे नियम तुम्हाला लक्षात आले असतील तर या ठिकाणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बहुसंख्येनं त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना पाठवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा जेणेकरून तुमची इंग्रजी या ठिकाणी सुपर होण्याचा प्रयत्न होईल आणि मास्टर होण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण करत आहोत तर या ठिकाणी तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला याबद्दल मी तुमचा आभारी आहे थँक्यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ